कपड़े लेके जाओ जी, आ गया है देखो नया माल। शहरासह बागलाण तालुक्याच्या वैभवात भर पडेल असे अद्ययावत क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला येत्या काळात सुरुवात होणार आहे। मालेगाव रोड परिसरात तब्बल 2.5 एकर क्षेत्रात भव्य इंडोर व आउटडोर क्रीडा संकुल उभारले जाणार आहे। त्यासाठी शासनाचा 3 कोटी रुपयांचा निधी सटाणा नगरपालिकेला प्राप्त झाले असल्याची माहिती नगर अध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली। नमस्कार, सटाणा नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच क्रीडा संकुलाला जागा घेण्यासाठी शासनाने निधी दिलेला आहे। सटाणा शहरामध्ये स्वतंत्र असं क्रीडा संकुल नव्हतं, इवन त्याला जागा सुद्धा नव्हती। ते मी व माझे सर्व सहकारी नगरसेवक, नगरपालिका प्रशासन यांच्या लक्षात आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी क्रीडांगणाच्या जागा राखीव असतील त्याचा पूर्ण अभ्यास करून ते क्रीडांगण कसं होईल यासाठी प्रयत्न केले। त्यातच योगायोगानं सर्वे नंबर 380 चे जे मालक आहेत त्यांनी नगरपालिकेकडे अर्ज केला की आम्ही जागा देण्यास तयार आहोत। त्या पद्धतीनं नगरपालिकेकडे निधी नसताना ही जागा घेतली पाहिजे, आपल्या शहरामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले आणि शासनाकडून आत्ता मागच्याच आठवड्यामध्ये जवळजवळ 3 कोटीच्या जवळपास निधी सटाणा नगरपालिकेला प्राप्त झालेला आहे। शासनाने 90% रक्कम दिली आणि सटाणा नगरपालिकेची 10% रक्कम, याच्यातून भव्य असं क्रीडा संकुल उभारणार आहे। मालेगाव रोड येथील सर्वे नंबर 380 9320 स्क्वेअर चौरस मीटरचं, म्हणजे कमीत कमी 2.5 एकरचं क्रीडांगण होणार आहे। आणि या क्रीडांगणामध्ये आमचा सर्वांचा मानस आहे, त्या ठिकाणी रनिंग ट्रॅक झाला पाहिजे, जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे, त्या ठिकाणी बॅडमिंटन झालं पाहिजे, त्या ठिकाणी क्रिकेट झालं पाहिजे, त्या ठिकाणी सटाणा शहरामध्ये स्विमिंग पूल झाला पाहिजे, अशी अद्ययावत सुविधा या क्रीडांगणामध्ये झाली पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न आहोत, या महिन्यामध्ये येत्या महिन्यामध्ये कदाचित ही जागा नगरपालिकेच्या नावावर होईल। त्याच्यासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी सुरज मांढरेसाहेब यांनी देखील बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये सर्व सकारात्मक चर्चा होऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि इव्हन निधीची अडचण होती तो निधी देखील आदरणीय भुजबळसाहेब, पालकमंत्री भुजबळसाहेबांच्या कृपेने व जिल्हाधिकाऱ्यांच्या कृपेने भूसंपादन विभागाला प्राप्त झालेला आहे। लवकरच जागा होईल आणि नगरपालिका लवकरच त्याच्यासाठी वास्तू विशारदाची नेमणूक करून एक सुंदर संकुल या सटाणा शहराच्या वैभवात भर घालेल आणि नाशिक जिल्ह्याच्या वैभवात देखील भर घालेल असं संकुल या ठिकाणी उभारू। त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे। धन्यवाद। आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 10वीची परीक्षा, कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते। त्यामुळे 10वीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो, पण अशावेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो। प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो। अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात। लोकसंख्या विस्तार, औद्योगिक विकास, तंत्रज्ञानात होणारे बदल, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी, जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत। तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत। 10वीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे। पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा, याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करिअर म्हणजेच पॉलिटेक्निक। महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते। राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात।
महाराष्ट्रात 70 शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात 400 महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी 1,12,000 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये 70% जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात, तर 30% जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रँचला स्कोप आहे, इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण, स्वयंरोजगार, नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया. तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत, पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात. पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत. पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड, आपलं पुढचं ध्येय, आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत. केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे, HL, भाभा अणुविज्ञान संशोधन केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे. त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ, RTO, ज्युनियर इंजिनिअरिंग, नगरपालिका, महानगरपालिका, जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये LNT, सिमेन्स, ABB, टाटा, TCS, इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी 10% जागा उपलब्ध असतात. यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा अवेलेबल आहेत. यामध्ये आपण BE आणि BTECसुद्धा करू शकतो. त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार, आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो. यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो, तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची. मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते. त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले, कॉलेजचा असलेला स्टाफ, त्यांचे शिक्षण, अनुभव, त्यांचे प्रोफाईल, त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज, त्या कार्यक्रमांची माहिती, कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स, उपकरणं, त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या 3 वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे. त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी, आत्मविश्वास, चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे. चला तर मग इंजिनियर होऊया, देशविकासासाठी योगदान देऊया. जय किसान, जय जवान, जय तंत्रज्ञान. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका विषयासह पुढच्या भागात. धन्यवाद.